श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाब खेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर. अखंड आमचं जर तोंड उघडत असेल तर ते फक्त नारायणाच्या नावाकरता, व्यर्थ नाही. तुकोबाराय नामचिंतन करायचे, जिथं बसेल तिथं नामचिंतन. जागा कोणती आहे, पवित्र आहे की अपवित्र आहे, घरामध्ये बसलोय, मंदिरात बसलोय, भंडारा डोंगरावरती गेलोय, घोराडेश्वर डोंगरावरती, कुठं असेल असवायचा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगू तशा सांगू मी तुम्हाला. तुकाराम महाराज एकदा बहिर दिशेला गेले, सोंचाला बाहेर गेले, आणि बाहेर गेल्याच्या नंतर नामचिंतन चालू आहे. सोंचाला बसलेले आहेत, तेव्हा काही 12-12 हजार रुपये भेटले नव्हते, आता भेटून सुद्धा माणसं बकऱ्या बांधतात त्याच्यात. बसलेले नामचिंतन चालू आहे, समोरून एक शास्त्री बुवा चालला होता. राम 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 राम, माळजप हातामध्ये, राम 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 राम. त्यांनी पाहिलं, शिशी शिशी, तुकाराम महाराज सोंचाला बसले आणि विठोबाचं नामचिंतन करत आहेत. ओ तुकाराम महाराज, बोला ना. अव कळत नाही का तुम्हाला काय झालं? अव कळत नाही का तुम्हाला? अव झालं काय? अव इथं सोंचाला बसलात, अपवित्र ठिकाणी बसलात, अमंगल ठिकाणी बसलात, आणि विठोबाचं नामचिंतन घेताय. ज्या भगवंताचं नामचिंतन मंगलानांच मंगलम, मंगलापेक्षा मंगल आहे, पवित्रापेक्षा पवित्र आहे, आणि त्या देवाचं नामचिंतन तुम्ही इथं घेताय सोंचाला बसून. तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही जेवढं काही बोलताय ते माझ्या लक्षात येतं, कळतंही मला की मंगल देवाचं नामचिंतन आहे. अमंगल ठिकाणी मी बसलेला आहे तरी सुद्धा देवाचं नामचिंतन घेतो. पण ऐका ना, सांगताय की इथं नामचिंतन घेण्याची ही जागा नाहीये, पण काय करावं? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी, ही वाणी ऐकायला तयार नाही हो. मी थांबेल, पण माझी वाणी ऐकायला तयार नाही. शास्त्री बुवा म्हटले, तुमचं तोंड शांत बसत नसेल, वाणी ऐकत नसेल, तर एक काम करा ना. म्हणे काय? म्हणे तोंड दाबून धरा. कधी कधी चांगल्या बैठकीमध्ये जर एखादा विनाकारण बडबड करणारा येऊन बसलाच तर शहाणे माणूस, शहाणे माणसं बोलतात. बघा, एक तर त्याला उठून द्या, नाहीतर त्याचं तोंड बंद करा. तोंड बंद करणे हा त्याच्यावरचा एक उत्तम पर्याय आहे. बैठकीमध्ये चांगले मित्र येऊन बसले, 2-3 वर्षाचा मुलगा येतो आणि बैठकीमध्ये बोलतो, ओ मामा तुम्हाला माहितीये का, माझ्या मम्मी पप्पाचे जेव्हा भांडण लागतात ना, पप्पा जेव्हा मम्मीला शिवी देतात तर मम्मी लाटणा घेऊन मारते. एवढ्या गडबडीत त्या पोराचा बाप त्याचं तोंड बंद करतो, दाबतो तोंड. मग शास्त्री बुवा तुकाराम महाराजांना सांगू लागले, महाराज तुम्ही म्हणताय वाणी शांत बसत नाही, एक काम करा ना. म्हणे काय? तुमचं तोंड दाबून धरा म्हटले इथं तरी. तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही काढलेला पर्याय चांगला आहे, पण एक काम तुम्ही करा, तुम्हीच माझा तोंड दाबा. वास्तविक पाहता शास्त्री बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं
परमार्थाचा चमत्कार जो तुकोबराईच्या अंगामध्ये संचार होता देवाचा नामचिंतनाचा, तो संचार सप्लाय शास्त्रीबुवाच्या अंगा शिरला आणि शास्त्रीबुवाचे रोमांचसुद्धा भगवंताचं नामचिंतन करू लागले. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, विठ्ठल पहावा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, हरी करावा विठ्ठल, संगतीने जे आपल्याला सहज प्राप्त होतं ते साधन सोपं, ते म्हणजे नामचिंतन आहे. जळतील पापे जन्मांतरीचे, सांगा तुकोबराय या नामचिंतनाने कुणाचे पाप जळाले? म्हणजे दिवसभर चोऱ्या करायच्या आणि रात्री नामचिंतन केलं म्हणजे सगळं जळून गेलं असं होतंय का? असं आम्हाला थोडंसं समजून सांगा ना. अनेक जन्माचे पाप त्या ठिकाणी एका नामचिंतनाने जळतात, एक मोठी शंका आहे. मला सांगा, तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, अनेक गवताच्या पेंढ्या, बरोबर आहे ना? उन्हाळ्यामध्ये आपण गवत कापतो आणि त्याची गंजी त्या ठिकाणी उभी ठेवतो. अनेक गवताच्या पेंढ्या जर आपण एकत्र केल्या आणि ठरवलं आता या गवताच्या पेंढ्या जाळून टाकायच्या, तर त्या गवताच्या पेंढ्या जाळण्याकरता, ओंकार महाराज, गवताच्या पेंढ्या जाळण्याकरता किती माचीस काढायला लागतील? तृणाग्नी मिळे तैसे नाम केले जपता हार, तैसे नाम केले जपता हार, तैसे नाम केले केले तैसे नाम. तसं हे भगवंताचं नामचिंतन आहे. अनंत जन्माचे पाप जळतात. तुम्हाला माहितीये श्रीमद भागवतामध्ये खूप छान कथा आलेली आहे अजामेळाची. रोज उठायचं, भिक्षा मागण्याकरता जायचं जातीने ब्राह्मण. पण एकदा जात असताना पाहिलं एका दारामध्ये ढोकून एक नर्तिका नृत्य करत होती. अजामेळ मोहित झाला आणि घरामध्ये जाऊन लगेच तिला प्रपोज केलं. लग्न करशील का माझ्या बरोबर? नर्तिका म्हटली, एरवी आम्हाला लग्नाची मागणी करणारं कोणी नाही म्हटली, पण तुम्ही मला लग्नाची मागणी करताय, चांगली गोष्ट आहे, मीही तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. पण मला सांगा, तुमचं पहिलं लग्न झालंय का? आणि जर झालं असेलच तर कोर्टातून ती फाईल आणून मला दाखवा म्हटली. नाही तर एक काम करा, एक तर तीच घरामध्ये राहील, नाही तर
मीच राहील, तेव्हाही तोच प्रॉब्लेम होता ना आताही तोच प्रॉब्लेम आहे. अजामेळ म्हटला तू एवढी सुंदरस असेल मला पहिली बायको, काय काळजी करू नकोस, मी तिला घरामध्ये ठेवणार नाही, तू चल कर माझ्या बरोबर लग्न. लग्न झालं, दोघांचं राहू लागले. कालांतराने त्या गावामध्ये संत महात्मे आले, साधू लोक आले. आणि आल्याच्या नंतर त्या साधूने गावकऱ्यांना विचारलं, एका माणसाला विचारलं, का हो बाबा आम्हाला तुमच्या गावामध्ये आजच्या दिवस मुक्काम करायचंय, एखादं ब्राह्मणाचं घर आहे का? तो ग्रस्त जोरात हसला. साधूने श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर.